महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा भाजपाच्या वतीने निषेध. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडी मारत करण्यात आलंय दहन. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे राहुल गांधी यांनी अपशब्द वापरल्याबद्दल धुळ्यात त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. शहरातील झाशी राणी चौकात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी तसेच युवा मोर्चाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी करायचं काय? यावेळी जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, नाना करपे, विजू नाना पाच्छापूरकर, यशवंत येवलेकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेसी, महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली सिरसाट, महिला मोर्चा सरचिटणीस मोहिनीताई धात्रक, माधुरीताई बाफना यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. असे आदरणीय मोदी साहेबांबद्दल जातीवाचक बोलून या पप्पूने जो मोदी साहेबांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही धुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो. भारत जोडो या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे, ते ओबीसी नाही येत आणि ओपनमध्ये येतात. आधी तर पप्पूला सांगावं असं वाटते की ओपन आणि ओबीसीमधला फरक तुम्हाला कळतो का? नेहमीच ते असे आमच्या पंतप्रधानांबद्दल नेहमीच काहीतरी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात. तर आज आम्ही भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्याकडनं तीव्र निषेध करत आज आमच्या भारतीय जनता पार्टी धुळे महानगर येथे आंदोलन छेडलेलं आहे. त्यापुढे जर कधी पप्पूचा पुतळा जाळून अशा आंदोलनात महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.